ब्रह्म भूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समं सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम। श्री कृष्ण म्हणतो हे बहिरंगा शक्ती त्रिगुणमयी माया, मागच्या वेळेस आपण श्लोक केला होता, दैवी हैषा गुणमयी मम माया दुरत्यया। तिकडे नको जाऊ, बाहेर बाहेर फसूनच जाशील, दुस्तर आहे, कठीण आहे वापस येणं। माम एव ये प्रपद्यन्ते, इकडे जवळ ये माझ्या, मायाम एताम तरंती ते, बोलतोय देव या श्लोकातून सातव्या अध्यायात, साध घालतोय, ये रे माझ्या जिव्या। बहिरंगा शक्तीतले तामसिक राजसिक सात्विक गुण कुठून आले? आत्मशक्तीतून, आत्म्याच्या सत चित आनंद गुणांतून। कसे? सतचा तामस रूपांतरित झाला, चित्तचं रजस रूपांतरित झालं, आनंदचं सत्व रूपांतरित झालं, सच्चिदानंदाचा सतो रजतम झाला। आत्म्यात हे गुण कुठून आले? सच्चिदानंद आत्मा परमात्म्याचा अंश आहे। घरी बाळ आहे, बाळाला कपडे आहेत, खेळणे आहेत, पाळणं आहे, दूध आहे, बाळाजवळ कुठून आलं हे? बाळ स्वतः आपल्या आई वडिलांच्या घरी आहे, जे आई वडिलांकडे आहे ते त्याचं आहे, आई वडिलांनी दिलं। आत्म्याजवळ सच्चिदानंद कुठून आला? त्याचे आई वडील आहेत कृष्ण आणि राधा अथवा शिव आणि शक्ती, त्यांच्या जे आहे ते यांच्या बाळाजवळ आहे, जीवात्म्याजवळ आहे। याचं स्वतःचं काही नाही आहे, याची आपली क्षमता नाही आहे बाळाची, जीवात्म्याची, मात्र त्यांचं जे आहे ते सगळं याचंही आहे। त्याच्यामुळे आहेही, नसलं तरी नसून आहे, कारण आश्रयीभूत आहे। जाणून जाणो, मानू न मानो, कबूल करो न करो, कळो न कळो, बाळ आई वडिलांचे आश्रयीभूतच आहे, आत्मा परमात्म्याचे आश्रयीभूतच आहे। आई वडिलांनी आणले खेळणे, पाळणा, झोपाळा, दुपट, लंगोट, हे ईश्वराच्या तीन शक्ती संधिनी समवेद लादिनी यांचं या बाळाला प्राप्ती झाली। संधिनीतून सत मिळाला, समवेद मधून चित्त मिळाला, संधिनी लादिनीतून आनंद मिळाला। बाळाने फेक फाक केली, काय त्याच्याजवळ जे आहे तेच फेकला, अजून काय फेकणार? आत्मरूपी बाळाने स्वतःजवळचे जे आहे ते फेकणं सुरू केलं, पण जे फेकतं ते याच्या आई वडिलांकडूनच मिळालेलं होतं, ईश्वराकडून मिळालेलं। आत्म्याला जेव्हा दुर्लक्ष केलं, फेकलं अर्थात दुर्लक्ष केलं, त्याच्यापासून दूर गेलं, सत्व रज तम गुण झाले। सत्तचा तमस, चित्तचा रजस, आनंदचा सत्व, संधिनीचा सत, सत्तचा तमस रूपांतरित, दुधाचं दही, दह्याचं तूप लोणी, दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोणी, दही, दूध हे तिन्ही आले मात्र त्या गोमातेपासून। चौथी, आजची चतुर्थी, संवेदपासून चित्त, चित्तपासून रजस, लादिनीपासून आनंद, आनंदपासून सत, असे तीन टप्प्यात ईश्वर प्राप्ती। माया सोडून
गुणातीत होऊन आत्मरूपाने परमात्म्याकडची वाटचाल. हे लक्षात आलं आणि हे आचरणात आलं की पूर्ण सिद्ध झाला ज्ञान विज्ञान योग. जय श्री कृष्ण, जय जय श्री राधे, निताई गौर, हरि बोल.